आयुष मंत्रालय भारत सरकार आणि INO दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आयोजित कोण बनेगा स्वास्थ्य रक्षक या जागतिक ऑनलाईन योगा स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेमध्ये वैजापूरच्या कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी शीतल मल्हारी खंडागळे ही जगात द्वितीय तर देशामध्ये प्रथम आली आहे. शीतल हिचा जगात द्वितीय तर देशामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे नगर अध्यक्षा शिल्पा परदेशी वैभव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ BS कदम योगाश्रमचे योगाचार्य डॉ अशोक सरोदे स्वच्छता दूत धुंडीराम सिंह राजपूत राम पिल्दे मुख्याध्यापक SN कदम विलास सरोदे यांच्या वतीने मंत्रालय प्रमाणपत्र बुके आणि डॉ कदम यांच्या वतीने रोख 1,100 रुपये देऊन गौरव करण्यात आलाय. तसेच डॉ अशोक सरोदे यांनी रुपये 3,10,000 रुपये मंत्रालयाच्या वतीने मिळणार आहे असे देखील जाहीर केले. शिल्पा परदेशी यांनी खंडागळे यांचे विशेष कौतुक करून योगासन कार्य शहर व तालुक्यात वाढविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. डॉक्टर सरोदे यांनी योगा जीवनात योगाचे महत्व विशद केलंय. यावेळी तालुका योगा समन्वयक सपना माळी सचिन माळी तृप्ती सरोदे बाळासाहेब सरोदे महेंद्र कुलकर्णी प्रमोद शहाणे संजय कुमावत वर्षा गाडे शुभदा चव्हाण बबन आहेर डॉक्टर अण्णा कदम राहुल सरोदे यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम आणि धुंडीराम सिंह राजपूत यांनी केलंय. यावेळी विद्यालय शिक्षक वृंद उपस्थित होते. शैलेंद्र खेरमोडे MCN News वैजापूर.